मराठा समाजाला 50% घटनात्मक आरक्षण देण्यासाठी सोलापुरात 18 सप्टेंबर रोजी परिषद घेण्यात येणार आहे। या परिषदेला राज्यभरातून सदस्य उपस्थित राहणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सोलापुरातून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून येत्या 18 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला 50% आरक्षण देण्यासाठी घटनात्मक परिषद घेऊन राज्यातला पहिला एल्गार पुकारला जाणार असल्याची माहिती मराठा समाज परिषदेचे संयोजक रवी मोहिते यांनी दिली। रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या कालावधीत ही परिषद छत्रपती शिवाजी प्रशालेत आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेला राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। आजपर्यंत मराठा समाजानं 58 मोर्चे काढून आरक्षणाबाबत सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोर्टात टिकेल असं आरक्षण सरकारनं दिलं नाही। आता कुणाचं आरक्षण कट करून द्यायचं की थेट द्यायचं हा प्रश्न सरकारवर सोपून आपण फक्त आरक्षण घ्यायचं असा सूर या बैठकीतून काढण्यात आला। शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रवी मोहिते बोलत होते। यावेळी प्रताप कांचन, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, राम गायकवाड, राजन जाधव आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या बैठकीला ॲडव्होकेट श्रीरंग लाळे, विजय मोहिते, भाऊसाहेब रोडगे, श्रीकांत डांगे, विजय पोखरकर, विकास कदम, सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, सुहास कदम, योगेश पवार, शेखर फंड, सदाशिव पवार, बजरंग जाधव, महेश सावंत, किरण पवार, निर्मला शेळवणे, मनीषा नलावडे, उषा गायकवाड, राम साठे, सुरेश ननवरे, सचिन चव्हाण, मिलिंद भोसले, किशोर चव्हाण, अंबादास सपकाळे, अविनाश गोडसे, दिनेश जाधव, बाळासाहेब उबाळे, शिवदास वाडकर, विजय चव्हाण, अनिल मस्के आदींची उपस्थिती होती। मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे, मात्र 50% आतून ओबीसीतून आरक्षण मिळालं तरच मराठा समाजाचं आरक्षण टिकणार आहे असं सगळ्यांच्या अभ्यासात आता निदर्शनास आलेलं आहे। आणि आता मराठा समाजाची अशी भावना झाली आहे की वेगवेगळे कारणं दाखवून मराठा समाजाची चेष्टा न होता 50% आतूनच घटनात्मकदृष्ट्या कुठल्याही स्तरावर रद्द न होणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी आजची बैठक आयोजित केली होती। आणि 18 तारखेला छत्रपती शिवाजी प्रशाला या ठिकाणी 10 वाजता घटनात्मक 50% आतून मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे याविषयी शास्त्रोक्त पद्धतीनं कायदेशीरदृष्ट्या मांडणी करणारे अभ्यासक विचारवंत येणार आहेत। आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सरकारला मागणी केली जाणार आहे की मराठा समाजाला 50% आतून व्यवस्थित आरक्षण मिळालं पाहिजे, तो त्यांचा कायदेशीर घटनात्मक अधिकार आहे। आणि या विषयावर अधिकारानं बोलणारे मान्यवर वक्ते 18 तारखेला येणार आहेत। आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना आजच्या या बैठकीच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात आलं की मराठा आरक्षणाचा विषय समजून घेऊन योग्य मार्गाने मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेण्यासाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची असणार आहे।